स्ट्रीट क्राइम पर तत्काल कार्रवाई करने के लिए शहर पुलिस को बेहतर बाइक और 14 बुलेरो वाहन उपलब्ध कराए गए हैं। सोमवार को पालक मंत्री नितिन राउत ने काटोल मार्ग के पुलिस मुख्यालय में आयोजित समारोह में डीपीडीसी निधि से आवंटित किए गए वाहनों को गश्त के लिए रवाना किया। 1,64,00,000 रुपए की निधि से शहर पुलिस को 72 बाइक तथा 14 बुलेरो वाहन दिए गए हैं। शहर में 78 संवेदनशील स्थल सहित 116 स्थल है जहां पुलिस को नियमित गश्त लगानी पड़ती है। नई बाइक मिलने से शहर पुलिस के पास 116 बाइक हो गई है जो शहर के 116 बीट में गश्त लगाएगी। इन वाहनों पर 464 कर्मियों की तैनाती की गई है। समारोह को संबोधित करते हुए पालक मंत्री नितिन राउत ने कहा कि वाहनों की संख्या बढ़ने से पुलिस की घटना स्थल पर पहुँचने की अवधि कम होगी, नागरिकों की प्रभावी रूप से सुरक्षा की जा सके। कोविड काल में भी पुलिस ने नागरिकों की सेवा की है। पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने वाहनों की संख्या से बढ़ने का पुलिस का दबदबा भी बढ़ेगा। समारोह का आरंभ संचालन तथा आभार प्रदर्शन डीसीपी संदीप पाकले ने किया। इस मौके पर विधायक राजू परवे, अपर आयुक्त सुनील फुलारी, दिलीप झलकी, नवीन चंद्र रेड्डी तथा सभी डीसीपी मौजूद थे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे, बीसी न्यूज नागपुर। नक्कीच आम्हाला जे नवीन मोटरसायकल्स आणि फोर व्हीलर्स भेटलेले आहेत त्यांना आम्ही टू व्हीलर्सचे वापर आम्ही नवीन चार्ली पेट्रोलिंग सिस्टम सुरू केलेले आहे। ते शहराला 116 बीट्समध्ये डिवाईड करून प्रत्येक बीट्समध्ये चार चार कर्मचारी म्हणजे एकाच वेळी दोन कर्मचारी दिवसात आणि दोन कर्मचारी रात्री अशा प्रकारचे 464 लोकांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यांचे वापर प्रायमरली जे हिस्ट्री शीटर्स असतील, फरार पाहिजे असतील किंवा रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स असतील त्यांना वेळोवेळी चेक करणे, जे कॉल्स येतात कंट्रोल रूमला त्यावर त्वरित अटेंड करणे, जे निर्भया कांड नंतर एक शासनाची एक जी आर होती की ते महिलांसाठी जे व्हल्नरेबल प्लेसेस आहे जिथे ईव टीजिंग असते किंवा इतर प्रकारचे महिलांविरुद्ध क्राईम असते त्या स्पॉट्स आयडेंटिफाय करून तिथे पेट्रोलिंग करणे, कायदा सुव्यवस्थाची काही प्रश्न उपस्थित झाली तर लगेच तिथे मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित राहणे अशा प्रकारचे काम देण्यात आलेली आहे आणि त्याचे मॉनिटरिंग डीसीपी झोन्सचे जे आहे पाचही ते स्वतः मॉनिटर करणार आहे। मला पूर्ण विश्वास आहे की याची एक नवीन आयडेंटिटी, एक ड्रेस पण त्यांना वेगळ्या प्रमाणात देण्यात आलेले आहे, त्याचे एक नवीन आयडेंटिटी शहरात राहील आणि लगेच रिस्पॉन्स टाईम फास्ट होईल आणि जे काही नवीन योजना कायद्याची वचक शहरात स्थापित होण्याच्या दृष्टिकोनातून जे काही गरज असतील ते त्यांच्याकडून वापर होईल। उदाहरण आज त्याचे पूर्ण शहरात ते रूटमार्कसाठी निघालेले आहे, पाचही झोन्सला ते सर पोलीस स्टेशन हद्दी ते कव्हर करणार आहे। पुढच्या काळात ते स्लम एरियाज जे आहे जिथे रोड साईड क्राईम्स असते त्याचे विरुद्ध पण पेट्रोलिंग करून तिथे एक कायद्याची वचक स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचे वापर करण्यात येईल। मला पूर्ण विश्वास आहे की ओव्हरऑल एक चांगली विजिबल पोलिसिंग शहरात होईल आणि गुन्हे क्राईम कंट्रोलमध्ये नक्कीच आम्हाला या दृष्टिकोनातून मदत मिळेल।